नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागात परस्पर समन्वय नसल्याने अनेक ठिकाणच्या रस्त्यांची कामे, स्मशानभूमीची कामे वन विभागाच्या परवानगी अभावी गेल्या अनेक वर्षापासून रखडली आहेत। त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे। या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पार पडली। वन विभागामार्फत रस्त्यांना लवकर परवानगी द्यावी अशी सूचना यावेळी करण्यात आली। वन विभागाच्या हद्दीत असणाऱ्या जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या पर्यटन स्थळांपर्यंत जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होत नाही, तसेच यासाठी वन विभागाकडून कोणतेच प्रयत्न होत नसल्याचे वास्तव आहे। शौचालय बांधण्यासाठी वारंवार सूचना करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही उपाययोजना केलेल्या नाहीत। टायगर पॉईंट तसेच इतर ठिकाणी सुरक्षा कठडे उभारावे अशा सूचना संबंधित विभाग अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या। यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, जिल्हा वन विभाग अधिकारी ताकवणे महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता आगळे, उपअभियंता कानडे व इतर अधिकारी उपस्थित होते। आमच्याशी जोडून राहिल्याबद्दल धन्यवाद। अधिक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज।